पोरं बोलली, जुनेद भाई तुम्हाला चला बोटीतल्यान फिरवून म्हणता. बोलला चला आयल्यासारखं आपण पण जरा बोटीत भेटू. गालिब त्या बोटीला ही आहे ना, मशीन आहे ना. हो हा तुला नाही बरोबर. अरे मना पवानी नाही तेव्हा नसले तुला कार मी आमची सोबत रे म्हणजे बस जाईल नाही तर अर्ध्यात सोडून यार. दुपारचा टाइम झालाय आणि गालिबने स्पेशल ऐसा जेवण आपल्याला बनवला नाही. पहिले राती मला फोन केला, जुनेद काय खाशील रे, चिकन का मटन? बोलला काय चिकन मटन खाऊन कंटाळलाय. बोलते मग चल तुझ्यासाठी स्पेशल मच्छी घेत आहे. हा बोलला आता कशी बात केलास आणि हे बघा फ्रेश फ्रेश मच्छी आणला नाही. आता आपण गावातनं बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही बघाल ह्या ही जी आहे पिकअप शेड गावाची बस स्टॉप आता नवीन बनला आहे आणि त्यांची आज आहे ओपनिंग सेरेमनी. तर आपण पण गाववाल्यांच्या खुशीतल्यान सामील हो. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाही वबरकातुहु. कशी हाव सगळी बेसाव? उम्मीद करताय सगळी बेसच असाल. वेलकम बॅक एक नवीन लॉगवर आपल्या सगळ्यांचा स्वागत आहे. आज आपण हाव चिपोले बंदर गावात, कोकणीतल्यान चिपोल बोलल्या जातं. तालुका मंडणगड, जिल्हा रत्नागिरी. मंडणगडपासून नॉर्मली अंतर 27 किलोमीटर. आज आपण आलो ह्या गावात, ह्या गावाच्या लोकांशी आपण मिळणार आहोत. ह्या तुम्हाला मी घरा दाखवणार आहे. पण आज मी जो उतरला आहे तो माझा स्कूलचा फ्रेंड आहे गालिब कुणबी. गालिब कुणबी साहबजवळ आता मी तुम्हाला त्यांचं इंट्रोडक्शन करून देणार आहे. त्यांचा रिअल इस्टेट एजंटचा बिझनेस आहे आणि ते आता आपल्यासोबत आहे आहात. हे बघा. सलाम अलैकुम. वालेकुम सलाम. काय खबर? अल्हम्दुलिल्लाह. सांगा जरा तुमचं इंट्रोडक्शन आमच्या ऑडियन्सला. मी गालिब मोहम्मद शरीफ कुणबी, शिपोले बंदर गाव आहे माझं. आणि मी आणि जुनेद एक क्लासला होते आहो. जी वहूरला. वहूरला वहूरला आम्ही एकत्र होते आहो. मी महाडला असल्यामुळे मी अपडाऊन करायचा आणि गालिब हॉस्टेलला असायचा वहूरला. तर जुनेद आमच्या गावातला आलो त्याबद्दल त्यांचा मोप मोप शुक्रिया. अरे शुक्रिया काय, अरे माझा गाव आहे, माझी बहिणीच दिलेली या गावात. मी या गावाचं काय लांब नाही, गावातला दिलेली आहे. आमच्या गावाचे हाफी साहेब आहेत मुजम्मिल लांबे यांना दिलेली आहे. जी आणि जुनेदचं काही ना जाणं असतेच. जी चला इन्शाल्ला मिलू मग, व्हिडिओवर शेवटपर्यंत थांबा. चला नाश्ता आहे गालिबच्या घरातल्या आपल्याला, बिस्मिल्ला करूया आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. ब्लॉगची स्टार्ट करता हो आपण आता जामा मस्जिद शिपोलेपासून. ह्या बघाल तुम्ही ही मस्जिद आहे गावाची आणि आता साफसफाईचं काम चालू आहे. आता रमजान चालू आहे आज सकाळ 2 दिवसातलं, तर मग साफसफाईचं काम चालू आहे. आणि सुरुवात करू आपण इमाम साहेबपासून. इमाम साहेबजवळ बात करू आणि आजच्या ब्लॉगला सुरुवात करूया. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू. माझं नाव हाफिज नौशाद मुनव्वर खल्फे. मी मकामी शिपोलचाच राहणारा आहे. तकरीबन 12 वर्ष मना जामा मस्जिद शिपोलेतला झालेले आहेत इमामत करताना. अल्हम्दुलिल्ला आमच्या बस्तीचा जो माहोल आहे अल्हम्दुलिल्ला मुबेस आहे. सगळी एकसंगत घेतात मिळणं. आमचा प्रोग्राम जे पण गावात तो होतं अल्हम्दुलिल्ला सगळे एकसंगत एकजूट होऊन त्या प्रोग्रामला शिरकत करतात. बाकी अल्हम्दुलिल्ला आमची तामीर आहे, मस्जिदची जी तामीर आहे ती तकरीबन 3 वर्ष झाली. तामीर नऊ झाली नाही. नवीन जी जुनी मस्जिद होती आमची तिला शहीद करून नवीन मस्जिद आम्ही बनवलं आहोत. अल्हम्दुलिल्ला 3 वर्ष झाली आहेत. आम्ही चाहत आहो की ह्या ब्लॉगच्या जरी आमचा गावचा इंट्रोडक्शन दुसऱ्यांच्या सामने पण येऊ. आमचा गावची जी पहिचान आहे दुसऱ्यांच्या सामने येऊ. त्यांच्यासाठी आम्ही त्यांना आपोल ब्लॉग बनवण्यासाठी दुआ करा की आमचं गाव असंच तरक्की करत राहू. और फ्यूचरला जी है हिंचॉन बेच तुमच्या सामने चीजों वगैरह मिल इंशाल्लाह. अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाह. अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर अल्लाहू अकबर أشهد أن لا إله إلا الله
أشهد أن لا إله إلا الله أشهد أن محمد رسول الله أشهد أن محمد رسول الله ही बघा ही दरगाह आहे गावाची गावचा व्ह्यू बघा किती खूबसूरत आहे ही मस्जिद आहे मस्जिदच्या समोर हा एक स्टॉप आहे आणि हा बघा ही खाडी लागलेलीच आहे एकदम जवळ सावित्री रिवर आहे ही हे बघा पाणी हातपरी नेते ही बघा आता भरती चालू झाली काही पाणी वर येईल हे बघा हे मच्छीचं टोलर सगळे लागलेले आहेत गावाचा मेन व्यवसाय जो आहे तो आहे तुमचा फिशिंग आणि आंब्याचा तर आता ह्या गावाची पोरं आहेत आपण त्यांच्याजवळ आता वन बाय वन इन्शाल्ला बात करणार आहोत काय नाव आहे तुमचं माझं नाव आसिफ शिरगावकर आहे काय करता सध्या मी मुंबईला असता बँकेतलं बँकेत असता मग आता सुट्टी लागले सुट्टी लागल्या तीन दिवसाची अच्छा तीन दिवसाची सुट्टी माशाल्ला तुमचं काय नाव आहे फैजान हुसेन पकार काय करता काय नाही इकडे मच्छीचा धंदा आहे तुमचा मच्छीचा व्यवसाय मग बोट वगैरे आहे हो ही आपली बोटी वगैरे अच्छा ही समोर बोटी लागली ते हा माशाल्लाह किती मच्छी मिळते मिळते थोडी बहुत मिळते बोटाबोटी आता किती लांब जायला लागतं तुम्हाला हातल्या इकडेच आपला इकडे काडीतला ओके मग आज गेल्या नाही नाही आज ते चाचा वगैरे जातात ना ओके तुमचं काय नाव आहे अब्दुल रहीम मुसा फकार काय करता स्कूलला जाता खच्चा क्लासला आठवी आठवीतला गावातलं हे स्कूल नाही बाणकोट इंग्लिश मिडियमला अच्छा ओके माशाल्लाह हे बघा हे आहे बघा हे पगार लागलेले आहेत आणि ह्या साईडला हे बघा बोटी आहेत हे बघा किती मस्त व्ह्यू आहे किती बेहतरीन नजारा आहे गावाचा हे बघा ह्या बोटी बांधून ठेवलेले आहेत हे बघा खूप खूबसूरत मी अलीच्या ब्लॉगमध्ये बघला होता चिपोले बंदर बोलला आज आपण पर्सनली जाऊन शूट करावा चला आता पुढे जाऊया काय नाव आहे तुमचं जैनुद्दीन पुरा नाव मसाले डांगू काय करता काय नाही आता ही माहुऱ्या आपला पाणी चाललं आहे आपला मच्छीचा व्यवसाय अच्छा तुमचं काय नाव आहे माझं नाव बशीर शिरगावकर काय करता आमचा खेकडीचा धंदा आहे खेकड्याचो अच्छा कसं धरताव खेकडी आम्ही समुद्रातला खेकडे धरताव किनातल्या धरताव बोट घेऊन जातो हो बोट घेऊन जातो अच्छा काय खेकडी कशी मिळतात खेकडी मोठी मोठी खेकडी मिळतात मोठी मोठी खेकडी आणि कशात धरताव झिलेमध्ये झिलेतला धरता झिला असतो त्या झिलाच्या आतल्यान काय लावतो चारा मुशीचा आस लावतो काय काय मुशीचा आस अच्छा मुशीचा चारा लावतो ओके मोठी मोठी खेकडी असतात मोठी मोठी खेकडी असतात ओ हो 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 व्हेरी नाईस त्यांचं काय नाव मी दर्शन मी उमर अच्छा काय करता मच्छीचा व्यवसाय ओके जी 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 तुमचं काय नाव आहे जहीर खोपटकर जहीर खोपटकर तुम्ही काय करता मी पाण्याच्या लाईनीवर वॉलमॅन आहे वॉलमॅन आहो गावातून पाणी सोडतो अच्छा अच्छा गावातच आहो लोकल आणि दुसरा इतर काय व्यवसाय तुमचा इतर व्यवसाय मच्छी विच्छी करतो मच्छी हिरवी ओके 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 चला मोप मोप शुक्रिया हां हे बघा गावाची सगळी मंडळी बघा गावाची सगळी पोरं जमा झालीत माशाल्ला जवान पोरा मोप आहेत हा गावातल्या अच्छा आता नमाज येतील सगळे ओके हे बघा मशिदीतल्या पोरा काम करतात ना गालिबनी सगळ्यांना आईस्क्रीम आणला नाही म्हणा पण अरे वा 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 शुक्रिया शुक्रिया हे बघा सगळ्या सगळ्या पुऱ्या लोकांना ह्या जवरीत सगळ्यांना आईस्क्रीम आणतात गर्मीचा टाईम आहे सगळ्यांनी थंड वाचला म्हणजे काय नाव तुमचं अकबर लांबे काय अकबर लांबे अच्छा काय करताव घरात असो गावातल्या घरात रिटायर्ड आहो व्यवसाय आम्ही बिझनेस बंद केला बंद केल्या अच्छा तब्येत नाही तब्येत सही नाही
बाकी काय बात खबर सगळी बेस आहे? बेस आहे. माशाल्लाह. खंचे लाव? आम्ही महाडशी. महाडशी कोण? देशमुख. जुनैद देशमुख. बघली तुम्ही युट्यूबला? युट्यूबला बघल्या. आम्हाला पण वाटलं तेच आहेत म्हणून म्हणून विचारत. अरे वा, माशाल्लाह. व्हिडिओज बघताव? कसे वाटतात? मस्त. माशाल्लाह मस्त आहे ना. आपली भाषा प्रमोट झाली पाहिजे ना. व्हेरी गुड. शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. पोरं बोलली, जुनैद भाय तुम्हाला चला बोटीतल्यान फिरवून म्हणताव. बोलला चला आयल्यासारखं आपण पण जरा बोटीत भेटू. गालिब, त्या बोटीला ही आहे ना, मशीन आहे ना. हो. हा, तुला नाही बरोबर. अरे मना पवानी नाही हो, तेव्हा नसेल कारो मी बघ काय बोलत आमची सोबत रे म्हणजे बस जाईल, नाही तर अर्ध्यात सोडून याल. बोट लागली ह्या, तिनात भेटूया. जा तू आत हो आणि माझा हात धरून आत घे. ते पुरे गेली बोट. अरे तिला जरा हावर घे, हावर घे, हावर घे, हावर घे, हावर घे. थोडी पुरे चालले ते. चला बिस्मिल्ला. पाहिले आपण आतल्या बोटी मला पण घ्या वाटते. ये बघा, ही बाजूला दुसरी बोट आहे, उभी आहे. पोर आली सगळी आपल्या सोबत बोट इथल्या. एवढे ही मोटर स्टार्ट होते बघा आपल्या. चला अल्हम्दुलिल्लाह, फायनली सुखरूप बाहेर राहिल्या आपण. थँक्यू, शुक्रिया. हे आमच्या गावाचे आहेत हुसेन फकार, यांच्या बोटीतला आता आम्ही जाऊन आले आहोत. आणि ह्याचं मोठं मच्छीचं धंदो होय. ज्यांना कोणता मच्छी हवी असेल ते गावातला आले बोलायचं. हुसेन फकारचं घर काय आहे कोण पण सांगा, त्यांच्या घरात मच्छी मोप मिळते. मी पण चिपोलचो आहो. आणि आज आमच्या गावातला व्लॉग करायला आले आहेत आपले जुनैद भाई. त्यांना सपोर्ट करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. तू काय असते पण मी पण सौदीला असता, आज कालच आहे सौदीशी. अल्हम्दुलिल्लाह आम्हाला पण बेस वाटला आमच्या गावातला नाहीले भाई. आणि आमच्या गावाचं मस्जिदचे पण व्हिडिओ बनवले, अल्हम्दुलिल्लाह मूक बेस वाटला. लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, शेअर करा. अस्सलाम वालेकुम.
काय नाव आहे तुमचं? माझं नाव अब्दुल सत्तार इस्माईल हवा. काय करताव गावात? रिटायर. रिटायर्ड आहो. पहिले काय करायचं? मुंबई पोर्टर्सला होते. मुंबई पोर्टर्सला होते. किती वर्ष जॉब केल्या? 34 वर्ष. 34 वर्ष. आता किती वर्षापासून रिटायर्ड आहो? रिटायर 2004. 2004 पासून 20 वर्ष. 20 वर्ष झाले. अच्छा, बाकी तब्येत पाणी बेस आहे? डायबिटीस पेशंट आहे. डायबिटीस आहे? दवा चालू आहे? 29 वर्ष. 29 वर्षाची डायबिटीस आहे? डायबिटीस आहे. दवा पाणी चालू आहे ना? दवा पाणी कंटिन्यू चालू आहे. आयुर्वेदिक दवा पण करता? आयुर्वेदिक नाही, एलोपॅथिक. एलोपॅथिक चालू आहे. अच्छा, सांभाळा तब्येत, सांभाळा. हा, इन्शाल्लाह. शुक्रिया आमची बोलल्याबद्दल. ही बघा, ही घर आहे ना, आहे माझी बहिणीस दिलेली आहे, माझी बारकी बहिणीस जी आता कामलेतल्यान राहत आहे. आमचं जावईजी हाफिज मुजम्मिल लांबे साहब तुम्ही बघलेला आहे माझे व्हिडिओ. त्यांना मी मिरजला घेऊन गेलो होतो, त्या व्हिडिओ तुम्ही त्यांना बघलेला आहो. तर ही आमचं घर आहे. हाया भाईजान तर आता बाहेर आहेत. हाया अजून एक त्यांचं भाऊ आहेत, एजाज साहब. आपण आता त्यांना मिळणार आहो. चला आपण आता एजाज भाई जोल बात करूया. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. हे आमच्या चिपोल्या गावातला मोप मोठा दुकान पण आहे आबादीच्या हिशोबाने. आणि 2000 सालपासून आम्ही दुकान चालवतो. आमच्या आब्बा होते हयात असताना त्या टाईमातलं हे दुकान टाकलेलं आहे. आणि अल्हम्दुलिल्लाह आपल्या दुकानातला लोकांना हर चीज मिळते. इवन आपण चप्पल पण लोकांच्या सोयीसाठी ठेवलेले आहेत. आणि सगळा किराणा सामान आपण ठेवलेला आहे. जी पण काय आहे ती लोकांना रोजमर्राच्या जिंदगीतला लागणारी वस्तू जे पाहिजे घरच्यासाठी ती हर चीज आपल्या त्या मोही आहे. ओके. आणि गाडी हे आहे तुमची उभी, भाडी बिडी पण मारता? हा, गाडीला भाडायला तर भाडा पण मारता. नाही तर ती गाडी आपल्या कामासाठी पण यूज होते. आमची छोटीशी आंब्याची बाग आहेत पण आहे. आणि मग आम्ही आंब्याच्या झाडांसाठी फवारणी वगैरे असते. त्यानंतर आंबा काढतो. त्या टाइमातला पण वाहतुकीला आमची स्वतःची गाडी आम्हाला उपयोगी येते. त्यासाठी मी गाडी घेतलेली आहे. 2017 गाडी घेतली. आणि माशाल्लाह आपल्यावरती काही कर्ज बिर्ज काही गाडीचं आहे नाही. आपण ती पण फेरून टाकलं. धंदा नसून पण आंब्याच्या बलावर सगळा केला. माशाल्लाह. किती बुंदू आहे एकूण? एकूण आपल्या जवळ आहे 150 बुंदू आहे आंब्याचं. माशाल्लाह. मग आता यंदा काय रिपोर्ट आहे? यंदा पण आहे आंबा थोडं बहुत काय आहे. अल्लाने काळजी दिला नाही. दिनातला शुक्रगुजार हो. गेल्या वर्षा अल्हम्दुलिल्लाह बेस होता. यंदा थोडा कमी आहे तरी सुद्धा माशाल्लाह बेस आहे सगळं काय. अल्लाची मेहरबानी जी काय देते दिनातला आपण खुश आहोत अल्हम्दुलिल्लाह. ही तुमची पोरा? ही माझी पोर आहे. लास्ट नंबर पोर. काय नाव आहे? अरहान. अरहान. आणि ह्यो त्याच्यापेक्षा मोठा पोर आहे उजेब. उदर उजेब. उजेब. अच्छा उजेब. ह्यो आता UKG आहे. नाव सांग आपला पुरा. बोल उजेब. उजेब बोल. बोल काय नाव आहे? बोल उसके ऊपर वो टीव्ही पे होता उजेब एजाज लांबे. अच्छा. ह्यो अजून स्कूलला गेलो नाही. ह्याला इन्शाल्ला जून पासून टाकू. अच्छा. ह्याला अजून टाकले नाही. टाकू. एक पोरगी आहे. पोरगी 8वीला आहे. इंग्लिश मीडियमला. माशाल्लाह सगळं बेस चाललंय. सगळं बेस चाललंय. अल्लाच्या फजला करून. मोप मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. मद्रसा तालीमुल कुराण इफ्तिता 22 झिल हिज्जा 1413 1413 इफ्तिता झालेली आहे यांची. बघा किती वर्ष जुनी इमारत आहे. बघा हा एक शॉप आहे लगेच. आणि हे जे शॉपला उभं आहे ते गावाचे सदर साहेब आहेत. अस्सलाम वालेकुम. वालेकुम सलाम. काय नाव आहे तुमचा? हसन अब्बास कुरे. अच्छा, काय व्यवसाय तुमचा? व्यवसाय काय नाही, शॉप चालवता. बरकाचा शॉप आहे बस. जी जी जी. बाकी काय तब्येत पाणी? बेस आहे अल्हम्दुलिल्लाह. एकूण वस्ती किती आहे गावातल्या? 184. 184 घर आहे. अच्छा. आणि उर्दू मिडियम स्कूल? उर्दू मीडियम स्कूल. पहिलीपासून 7वीपर्यंत. ओके. इंग्लिश मीडियम आहे? इंग्लिश मीडियम आत्ता चालू केलं. आत्ता चालू केलं. अच्छा. आम्ही त्यांचे ही देतो. पैसे आम्ही भरतो. गव्हर्नमेंटचे नाही. आम्ही चालू केलं.
ओके सेमी इंग्लिश हा सेमी इंग्लिश ओके 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 किती मशिदी आहेत गावात दोन दोन मशिदी जामा मस्जिद अच्छा अच्छा गावचा मेन व्यवसाय आंबा आंबा ही ऐसा आहे आंब्याची झाड आहे ज्याची त्याची अच्छा अच्छा चला मोप मोप शुक्रिया आमचं काय आमचं काय आमची आम्ही काय आम्ही मच्छी मारू आम्ही तुम्ही मच्छी मच्छीचा व्यवसाय मग बोटी बिटी आहे नाही बोट आमचा पगार आहे ना मच्छी पगार आहे हा मग काय इकडला मिळतं नाही नाही काय नाही इकडे तिकडे अच्छा ओके चला शुक्रिया आपण ब्लॉगला स्टार्ट केल्यावर ना ती गावच्या सेंटरपासून केल्या मशिदीपासून आणि ह्या बाजूचा जी हा आहे ही ह्या बाजूचा एंड आहे गावचा ह्या बघाल की समोर पीच दिसते ह्या पोरा क्रिकेट खेळतात ही एंड आहे ह्या एक टोकाचा आता ह्या टोकापासून आपण शेवटच्या टोकापर्यंत सगळं शूट करत जाणार आहोत काय नाव तुमचं रफिक अब्दुल जाकुर काय करता हो गावात आता सध्या फिलहाल गावात शेती आहे तुमची आंब्याचा व्यवसाय आता मी कमा जरा नवीन लावली डेट आता नवीन लावलं मग ती जी एक ट्विस्टर झाला होता तुफान आयला होता काय नुकसान झालं होतं तुमचं तिला आमच्या तिथली मुलगी बाजू शेली गेली होती ऐसा अच्छा बऱ्याच लोकांचे तुमच्या गावाला हा तर मोठ मोठं फटको भेटलं होतं पत्री बित्री लोकांची उडून गेली होती म्हणजे ही तुम्हाला सांगता ही बिलकुल आहे ना रिव्हरच्या बाजूला गाव आहे आणि हा तर मूळ भयानक वारा सुटला होता 2021 ना 2021 ती एक तराची कयामत होती ज्यांनी ज्यांच्या वरती भीतले ती लोक सांगू शकतात नेमकी काय कयामत भीतली होती ती गावातल्या नाही सा जुने भीती भीती पडले होते जुने भीती पडले होते हा पत्री ते इतकी उडाली होती काय म्हणजे आमचं जो बहिणीचं ससरस होतं ना ते सांगत होतं बोललं आम्ही जिंदगीत का व्हायचा बघल्या नाय आणि बोलले पहिल्यांदा आम्ही लढलो बोलले हे काय माराचा झाड होता ते सल्ला होता म्हणजे आवाजच तितकी होती मग महाडला इतका आम्हाला तो जाणवला मग तुम्हाला ह्या समंदरच्या ठिकाणी काय जाणवला आपण अल्लाची दुआ करू ऐसा परत ना होवा आणि सही सलामत अल्लाह ताला सगळ्यांना ठेव ही बघा एकदम ओल्ड स्टाईल घर बघा एकदम ओल्ड स्टाईल हे बघा भीतीच गज वगैरे बघा कैसा हा त्यांचं खिडकीच हे बघा मँगलोरी कौला भीती बघा त्यांच्या आत तुम्हाला सांगता माटी आहे अजून हे बघा माती आहे पुरी भीतीत ना सिमेंट काँक्रीटच्या जमान्यात अजून तुम्हाला मातीच्या भीती बघायला मिळतील सामंत्री दगडाचा ही खलती काम आहे हे बघा वट्याला वगैरे किती खुट्या आहेत मस्त हे काय गहू सुकत घेतले काय ही काय आहे ही मच्छी कसली आहे चवणा आहे चवणा आहे हा अच्छा घर बघा किती जुना आहे हा बघा सलाम अलैकुम काय नाव तुमचा सिद्दीक एटे सिद्दीक एटे एटे
काय बोलताव, काय करताव तुम्ही गावात? मी गावात नसत, मी मुंबईत असता. मुंबई असता, काय करता मुंबईत? मी सेकंड क्लास मास्टर आहे. अच्छा, आणि हा घर तुमचं मोप जुना वाटते, कवाचा असेल एकंदरीत? 100 वर्ष माझ्या बाबाच्या पहिलेच घरी. 100 वर्ष प्लस होऊन गेले. हा, आणि आज पण त्याच आहे, तुम्ही मेंटेन ठेवून? हा, मेंटेन करतो. अच्छा, ते ह्यांचे भीती जे आहेत ते मला मातीचे ढोंडेचे आहेत, आतला ढोंडे आहेत, प्लास्टर केलेले आहे. प्लास्टर आहे का? ओके. मग काम केलेलं आहे वरती? हो का, पहिलेच? पहिलेच केलं, पांक काम केलेलं आहे. अच्छा, त्या टायमातलं प्लास्टर सिमेंट होतं 100 वर्ष अगोदर? हो होता. अच्छा, त्या टायमापासून बाबाचे, हा, काकूस, हा, ह्यांच्या अगोदर जी केली. अच्छा, तुमची सगळी पिढी ह्याच घरात नाही गेलेली आहे. हो, बेस आहे, मस्त माशाला. मेंटेनन्स करतो ना मी. मेंटेनन्स, हो, मेंटेन ठेवलेलं आहे, मस्त आहे. सलाम, खैरियत आहे जेनुद भाई? बस अल्हम्दुलिल्लाह. भेसा, काय नाव पुरा? नाव माझा बशीर कासिम जुरक. ओके, काय करता? काय नाही, घरात, घर बैठे. घर बैठे? हो. अच्छा, तब्येत पाणी भेस आहे? अल्हम्दुलिल्लाह, भेस आहे ना. अच्छा, हा घर तुमचा आहे काय? माशाल्लाह, सेक्रेटरी आहेत गावाचं काय? सलाम अलेकुम. वालेकुम सलाम. काय नाव आहे तुमचा? इस्माईल शिरगावकर. बोला, काय करतो? जी, तुम्ही काय करतो गावातल्या? आम्ही काय गावात, हा, गावाची रखवाली करतो. रखवाली करतो? रिटायरमेंट? रिटायरमेंट. अच्छा, व्यवसाय काय? व्यवसाय काही नाही. आंबे बिंब्याचा नाही? काही नाही, काही नाही, काही नाही. तब्येत पाणी बेस आहे? अच्छा, सेक्रेटरी काय आहे जमातीचं? जमाती. अच्छा अच्छा, माशाल्लाह. नाही बघा, आता पाटी ठेवलेली पावसासाठी. आणि हाय बघा, हे जाला शिवतात. अरे वा, इंटरेस्टिंग सब्जेक्ट, क्या बात आहे. सलाम अलेकुम. सलाम. काय नाव आहे? अब्बास. अब्बास काय? शिरगावकर. शिरगावकर. हे काय, ब्लॅक टी? ब्लॅक टी. हो, काय करता? जाला शिवताव. जाला शिवताव. हा, हा, इतका जाडा तंगूस आहे? तंगूस आहे ना? तंगूस टनी लावडा. टन काय बोलतात? टन. टन झाले जाणार. टन. टन. हा, ओके. हे कुमट रावस त्यामुळे झाली. आवरी मोठी मच्छी? पावसात मच्छी मारतो मी. पावसातल्या नाही. अच्छा, ह्या तंगूसची थिकनेस किती असेल? एक अंदाज 80-100? 80. हा, हा कितीचा आहे? 70. हा 70 आहे. हा, 70 येस. 2 इंची जो आहे. 80 जो आहे. हा, पावसासाठी आता नवीन झाला तयार करतो. हातात रिपेअर करतो. अच्छा, 10,000 होता ते एवढा 60 पावसा. नवीन घ्यायला गेला? नवीन घ्यायला होते. मग बांधून बिंदून? हो. मग हे फाटलं का तुम्ही रिपेअर करता? रिपेअर करता, मग फाटा मग टाकून द्यायचा. खालास. अच्छा, त्यांची धीर अशी आणि बोई काढून घ्यायची. कारण बोई 20 रुपयाचा एक बोई आहे ती. ओके. ती बोई मध्ये ती याचा गोल असते हलव्या कलरचा. हा, एक म्हणता तुम्हाला बोई मध्ये दाखवता. हे बघा, हे बघा, कालवा बघा, कालवा. हे बघा, हे आता तुम्ही साफ करता? हा, ओके. हिनला काय कैसा बनवतात? हिनला फ्राय करतात? फ्राय करतात. तेल, कांदो, मीठ, वल्ले मसाले इतला रांधतात. हा, चिकन रांधतात, तसंच रांधतात हिनला. हा, आणि मला सांगा, ही खत मिळत बंदरावर? हा, बंदरावर. बंदरावर म्हणजे ही साईडला असतं का पाण्यात न काढतात? पाण्याशी का साईडला असते. मग ही जमा कैसा करतात? हाताने पाणी ओतलं का? हो. अच्छा, ही काय, जरा हात लावून बघू मी. बघूया कैसा. ही शिंपी सारखा दिसते. शिंपी आहे काय? हा. अच्छा, शिंपीला काय बोलतात? काय बोलले? कालवा. कालवा. हा, हा, खायला टेस्टी लागत असेल ना. एक काय इकताव किलोवर? नाही, वाटीवर. वाट्यावर? 20 रुपये वाटी. 20 रुपये वाटी. त्यात किती पीस असतात तिचं? मापून. अच्छा, म्हणजे ना, माझे समजा वाटी कसली वाटी असतं ती? बघून द्या जरा, बघून द्या. हा ना. अच्छा, ही 80 भरून देताव आणि ही 20 रुपये वाटी? 20 रुपये. हा,
अच्छा 20 रुपयात बऱ्यापैकी एक माणूस आरामात इनातलं जेवू शकते है ना। कांदो टमाटो मिरची वगैरे। तुमचा लियाकत महमूद माय। काय करता? आम्ही मच्छीचा धंदा वगैरे करता। जाली मच्छीचा? आज गेलो नाही फिशिंगला। आज उदान आहे ना। उदान आहे। मग उदानाचा कसं काय असतं टाइम टेबल? टाइम टेबल समयावर असते, किंवा सुबाचं असते, किंवा दुपारचं असते, किंवा सांजचं असते, किंवा रातचं असते। ओके। कारण एक वाईने पाणी चालत नाही, म्हणजे टायमिंग एक एक दोन तासांनी फरक असते पाण्याचं। किंवा खेकडीला जातो, किंवा जाली घेऊन जातो, किंवा पागानी जातो कोळंबी वगैरे। हां, त्याच्यानंतर किंवा मिळते पाळू मिळते, किंवा काय पेरदगी मिळतात, किंवा कोमट्या मिळतात, मिळते एकेसारखी मिळते। हां, पण रोज नाही मिळत, किंवा बेस्ट सीझन बेस्ट चालली तरी मस्त मिळते। जास्त तर आपल्या चिपोरला व्यवसाय जास्त म्हणजे खेकड्याचं मोप आहे। खेकडेवाले जरा जास्त आहेत आपल्या इकडे। खेकड्याची साईज काय असते? खेकड्याची अंदाजे 200 ग्राम, 250 ग्राम, 300 ग्राम, 500, 1 किलोच्या पण बाहेर मिळते। ओके। तर तुम्ही 4 दिवसा अगोदर राहिले असतात, एक मोठा खेकडा बघले असतात, 1 किलो 300 ग्राम होता। चला शुक्रिया मोप मोप। एक दरगा आहे, हे बघा। दाऊद मलिकची बैठक आहे। कोणाची बैठक आहे? दाऊद मलिकची बैठक आहे। अच्छा। सांची पोरा सुनात म्हणजे येतात, बसतात, दिसतात। हां, कधी कधी स्टोरी निघत असतात। हां, गावातला नाही धागा पाहिजे सगळ्यांना एकत्र येऊन बैठायला, है ना। समजी त्यांची दरगा आहे, डोंगराला आहे। अच्छा। उरू सत्ता ज्या सकळा शाबानला असेल लोक। हां, काय तुम्ही बघा हे गालिब, हा काय रे, हा काय जुन्या डॅमाचा ती एक टाक होता, पाणी बिणी आता ठेवायचं करायचं। हा, तीच एकदम जुना वाटते का? नाही, दगडी काम जी। हे बघा ह्या बाजूला आपण, आता ह्या बाजूला आलो। हे बघा मग असे आहे ना, आपण त्या बाजूने गेलो होतो तिकडनं, आणि आता आपण ह्या साईडला आलो। हे बघा कसला व्ह्यू आहे बघा, है ना, मोप बेहतरीन आहे, मोप बेहतरीन आहे। अरे ह्या निमराचा काय एहसासच होत नाही। काय नाव आहे तुमचा? हसरत अब्दुरहमान पोपटकर। अच्छा, काय करता गावात? काही नाही, ग्रामपंचायत सदस्य आणि काही व्यवसाय। व्यवसाय तुमचा? ग्रामपंचायत सदस्य। व्यवसाय काय? व्यवसाय शेती, आंबे। हां, की यंदा आहे आंबा है? कमी प्रमाणात आहे, कमी प्रमाणात पण आहे। ओके, बाकी काय गावाबद्दल काय सांगाल? गाव आमचं एकता आहे गावातला, 3 समाज आहेत आमच्या गावातला। हां, मराठी, भंडारी समाज, कोळी समाज। हां, आजपर्यंत इतक्या वर्ष आहेत बापदादापासून ते आज का सगळं सगळे व्यवस्थित की त्यांच्या सणात आम्ही जाता, आम्ही त्यांच्या सणातला, आमच्या सणातला ते लोक येतात। आजपर्यंत माशाला बेस्ट आलेला आहे। अरे वा, यांच्या पुढे पण ऐसा चालत आहे, दुआ आहे। काय नाव तुमचा? सागर अब्दुरहमान पुंडे। काय करता? टेलरिंग करता, मास्टर पण आहे बोटी। हा, अच्छा, टेलरिंगची शॉप खाते घरातला, सध्या घरातला ती हातच आहे, मग ती दिसते ती। हा, अच्छा, बोटीवर मास्टर, खच्चा बोटीवर लॉन्चवर, मग ती खाय लॉन्च आहे मुंबईला? मुंबईतला। ओके, मग आता आलेला गावातला, ते सगळं व्यवस्थित चाललंय जी। गाव जास्त मी गावातलाच असतं, केव्हा केव्हा जातो। ऐसा ऐसा, तुमच्या गावाची बरीच लोक आहेत लॉन्चवर, आहे ना? हा, यस 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 यस। बघा कशी घर आहात बघा, मस्त पैकी एकदा। तुमचं काय नाव आहे? माझं नाव अल्तमश इब्राहिम। अच्छा, काय करता तुम्ही? नाही, आंब्याचा आहे। आंब्याचा व्यवसाय आहे? अच्छा, किती बुंदू आहे?
मेहनत मोप करायला लागतंय ना, मोप मेहनत कर, शिवाय आंब्याचं फल मिळत नाही. हा महिन्याशिवाय कोणता फल मिळत? बिलकुल बिलकुल बिलकुल. किती फवारणी झाली अजून? अजून सहज झाले. सहज झाले एकूण किती करता? किरेवरती असते भवर जसे कीड असते पाकरू असते करायला लागते. किती वर्षापासून करता? तीन वर्षापासून. तीन वर्षापासून फुल ट्रेन झाले. चला माशाल्लाह माशाल्लाह. अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू. अस्लम भाई कोतवालकर. अच्छा काय करता? काय करता? सध्या मी घरातच आहे, मशीद फक्त नमाज पडतो, घरात आहे बाकी काही नाही. अच्छा जी. तब्येत बेस आहे? तब्येत बरोबर नाही. डाव्या डोळ्याचं ऑपरेशन झालं, उजव्या डोळ्या दिसत नाही अजिबात, भुरका दिसते आणि डावा पाय एकदम अपंगच होईल. अच्छा व्यवसाय काय? व्यवसाय काही नाही. काही नाही ना. अच्छा आम्ही जात नाही खाय, घरातच असतो. घरातच मशिदी घर. माशाल्लाह. चला अल्लाह ताला तुम्हाला बेस करतो, आता नमाज करतो, दुआ करतो सगळ्यासाठी बेस. माशाल्लाह सगळ्यांसाठी दुआ करा. काय करणार, मजबुरी आहे अशी बात आहे ना, कोण जास्त बघत नाही अशी बात. आखी बिनोद अंजनवलकर. प्रॉपर खच्चा? शिपोले बंदर ह्याच गावातचं. हो. अच्छा तुम्हाला हा मी बघला ना गाडीवर हा सगळा सामान घेऊन, मला वाटलं काय बाहेर ना आल्यावर काय काय सर्व्हिस द्यायला. काय करताव काय काम? एसी टेक्निशियन आहे मी. एसी टेक्निशियन आहे. शॉप खतंय? शॉप नाही, मी फ्रीलान्सिंग करतो. फ्रीलान्सिंग करता? हो. मग तुम्ही गावागावात जाऊन रिपेअर करता? हो. हा हो. अच्छा हे तुमचं कार्ड आहे? हा हा. हे बघा कुंडला जर करायचं असेल ना एसी वगैरेचं तुमचं फ्रीजचं काम, मी कार्ड दाखवतो त्यांच्यावरती नंबर आहे, भाईला नक्की कॉन्टॅक्ट करा. किती वर्षाचा एक्सपिरियन्स आहे? 2016 पासून मी काम करतोय. 2016 पासून करता? अच्छा. अराऊंड 8 to 9 इयर्स. अच्छा ओके. किती जण आहे? एकटंच करता? हो एकटंच करतो, किंवा मोठा काम असलं की हेल्पर घेतो गावातूनच. हा हा हा. ओके तर सगळं तुम्ही ह्या गाडीवर घेऊनच फिरता? हा हा. चला माशाल्लाह. ओके मोप मोप शुक्रिया आमच्या बोलल्याबद्दल. ही गावाची बारकी मस्जिद आहे. ही बघा ह्या ही छोटी मस्जिद, आणि मग अशी तुम्हाला जी दाखवल्या जात ना पण ब्लॉग स्टार्ट केल्यावर ती मोठी मस्जिद आहे. ही घर बघा, ही घर बघा बघल्या, किती सुकून वाटत असेल ह्या घरातल्या. एकदम जबरदस्त. आणि ही शेणाने सारवलेली भीती आहे का बघा, जमीन पण शेणाने सारवलेली आहे. खूप जबरदस्त. बघा बाहेरच्या बाजूने पण तुम्हाला दाखवतो. हा पण एक घर बघा, हा पण जुना आहे, एकदम ओल्ड स्टाईल. सेमच त्यांच्यासारखा वर्क आहे ह्यांचा पण. ही रेटी आहे मला वाटतं, रेटी रेटी रिटा. हा रिटा आहे, स्मेलनी समजते त्यांच्या. यस आता आपण जसं चालले ना, ही गावाचं कब्रस्तान आहे. ही बघा माशाल्लाह रस्ता बघा किती मोठा आहे गावात जायला, कब्रस्तानात जायला. ही त्यांचा मेन गेट आहे आणि ह्यांच्या आतलं हे कब्रस्तान, आणि हा नमाजे जनाजा होतं हिनातलं आतलं. तुम्हाला घेऊन आतलं दाखवता.
बिस्मिल्लाह रहमान रहीम, अस्सलाम वालेकुम अहले कुबूर। जब अल्लाह रब्बुल इज्जत चाहेंगे हम भी आपके साथ मिल जाएंगे। यही बता ही कब्रिस्तान है, वजू करे सकती है बनवलेला। ये पूरा कब्रिस्तान है आणि है नमाज होतं जनाजाची आतलं पावसा पाण्याची है ना, इनातलं नमाज होतं। गालिब ही हत ओपन स्पेस का दिसते, हतकच्चा घर दिसे नाही आया। ॲक्च्युली ना रिक्षा स्टँड आहे आमच्या, या अशी गाडी आहेत ना वेसवी बानकोट मंडणगर इकडे जातात सगळ्यांचे। ओके, 10-15 रिक्षा चालतात आमच्या गावाचे। ते हाय लागतात, हाय लागतात, हाय लागतात। हे बघू शकतात, हे गाडी पण उभे आहेत, ते पण जातात, प्रायव्हेट भाडला पण जातात आणि लोकल पण चालतात। लोकल पण चालतात, लोकल काय चालतात, वेसवी बानकोट वेलास। आणि किती फेअर असते ह्यांचा? त्यांचा 20 रुपये फेअर आहे, वेसवी पावत आणि बानकोटचा 40 रुपये। ऐसा हा, म्हणजे गावाच्या लोकांना फॅसिलिटी जाईल। ओके, तर तुम्ही बघू शकता। जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा शिपोळे उर्दू, ही उर्दू स्कूल आहे। हे बघा, आज संडे आहे, संडे असल्या निमित्ताने आज स्कूल बंद आहे। हे बघा, हातनायना गावाचे स्टार्ट होत आहे, या टोकापासून गाव सुरुवात होते। हे बघा आंबा, बघा किती आज झाडावर मस्त आया। वारा इतका चाललाय ना की गर्मीचा बिलकुल पण अहसास होईना। आया सुरुवातीलाच एक बाव आहे, बघूया आपण बावीतलं पाणी आहे काय। डीप इतकी आहे, बापरे हे पाणी आहे। हे बघा आमच्या अलियन फॅमिलीचं घर आहे, तुम्हाला दाखवत आहे। हा बघा, हा बघा अलीचं घर आहे। आणि अलीवरनं टेरिसवरनं व्लॉग बनवायचं ना, तर खालची सगळी पुरी रिव्हर असणं आरामात त्याचे व्हिडिओतून आम्हाला दिसायची। चला मस्त, सलाम फेरे ते काय नाव आहे? निजान। निजान शाडा बेवा। अच्छा, तुमचं काय नाव आहे? हुसैन रोशन। गाव काय चाललं? खेळलेला खेळलेला मॅच, क्रिकेट मॅचेस आहेत। खेळ आहेत षटकार वरच्या गावात, वरच्या गावात। अरे वा वा, चला बेस्ट ऑफ लक, आरसीबी जिंकणार आता यंदाची मॅच। हो काय, स्कॉलरची मारायची आहे। हो काय, व्हेरी गुड व्हेरी गुड। आरसीबी आपल्याला पाहिजे, यंदा कप पाहिजे आपल्याला। क्या बात आहे, आज कप। यस, पोरा लय एक्साइटेड आहेत, यंदा कप पाहिजेच बोलतात। माशाल्ला, अशी जिद पाहिजे, जिद असेल तर नक्कीच कप मारतील। प्रत्येक गोष्टीतलं जिद असणं मोप जरुरी आहे। हे बघा, फायनली आपण आता आलेला हया। हे बघा हया, एक मिनटं, आता हया आल्यासारखा पहिले तुम्हाला गालिबचं घर दाखवतात। हा बघा, हा हया जो बंगला दिसते हा गालिबचा।
अस्सलाम वालेकुम, काय नाव आहे तुमचं? राजा संजय लांबे. लांबे काय करता? काय घरात? घरात असता रिटायर्ड. पोपट वर उठते? पोपट ही उठता है हा घरातला नाही पोपट? काय करता? अच्छा, दुपारचा टाईम झालाय आणि गालिबने स्पेशल असं जेवण आपल्याला बनवलं नाही. पहिले राती मला फोन केला, जुनेद काय खाशील रे, चिकन का मटन? बोलला काय चिकन मटन खाऊन कंटाळलाय. बोलते मग चल तुझ्यासाठी स्पेशल मच्छी घेत आहे. हा बोलला आता कशी बात केलास? आणि हे बघा फ्रेश फ्रेश मच्छी आणला नाही बघा, हाय सालन आहे, मस्त फ्राय मच्छी आहे, दाल है, है एक भाजी है, राईस. कसली मच्छी आणलास? हा कसली मच्छी? मांगन. मांगन? अरे वा मजा येणार आहे, सगळं पीस खाणार आहे, रिटर्न कळीच जाणार नाही, अजिबात नको. हा चला बिस्मिल्ला करूया. आता आपण गावातनं बाहेर आलेलो आहोत आणि तुम्ही बघाल ह्या ही जी आहे पिकअप शेड गावाची बस स्टॉप, आता नवीन बनला आहे आणि त्यांची आज आहे ओपनिंग सेरेमनी. तर आपण पण गाववाल्यांच्या खुशीतल्या सामील हो. हे बघा ह्यो जो रस्तो आहे ना, ह्यो सरळ येलो आहे मंडनगडशी, ह्यो जातं आतल्यान चिपोल गावातल्यान आणि ह्यो सरळ जातं बानकोट मार्गे वेलास. तर आता ओपनिंग सेरेमनी आहे, 5 मिनिटातल्यान प्रोग्राम चालू होईल, आपण थोडं बघूया प्रोग्राम आणि त्यानंतर ह्या ब्लॉगला एंड करू. तो उम्मीद करता आजची ही व्हिडिओ तुम्हाला पसंत आली असेल. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलवर जर पहिल्यांदा आले असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ही व्हिडिओ जर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर बघत असाल तर पेजला फॉलो आणि लाईक जरूर करा. तर मिलू ऐसंच एक नवीन लॉगसोबत, तोपर्यंत आपला ख्याल ठेवा.